भगवान श्रीकृष्णाची विविध रूपं उलगडणारा संगीत, नाट्य आणि नृत्यातून साकार झालेला एक आविष्कार काल औरंगाबादकरांना पाहावयास मिळाला. निमित्त होतं कलारंग आणि स्वरलहरी यांच्यातर्फे सादर झालेल्या कार्यक्रमाचं. श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग यावेळी मंचावर सादर करण्यात आले. श्रीकृष्णाच्या जीवनाचे विविध रंग उलगडणारा नृत्य, नाट्य आणि संगीताचा अनोखा कार्यक्रम कलारंग आणि स्वरलहरी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला आहे. औरंगाबादच्या रसिकांसाठी हा कार्यक्रम एक नवा आणि आनंददायी कार्यक्रम होता. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील निवडक पण परिणाम साधणारे प्रसंग या कार्यक्रमात मांडले गेले होते. या कार्यक्रमासाठी मराठवाड्याचे लोकप्रिय विनोदी कलाकार योगेश शिरसाट, पंडित विजय देशमुख आणि डॉक्टर वैशाली देशमुख यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या कार्यक्रमात भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित गाण्यांचं सादरीकरणही करण्यात आलं. तसेच भगवान श्रीकृष्णानं बालपणी वध केलेल्या राक्षसाचा प्रसंग मंचावर सादर करण्यात आला. त्यासोबतच सुदामा आणि श्रीकृष्णाच्या भेटीचा एक प्रसंग देखील सादर करण्यात आला. या कार्यक्रमात सारिका कुलकर्णी, सारंग पाडळकर, शीतल पाडळकर, केदार देशमुख, गौरी विलास कुलकर्णी यांनी आपल्या बहारदार गीतांनी रसिकांची मनं जिंकली. तर नृत्यासाठी रिया कुलकर्णी, आर्या देशमुख, पूर्वा पाडळकर, सई सारंग पाडळकर, श्रावणी पाडळकर आणि कलारंगचे कलाकार यांनी उपस्थित रसिकांची मनं जिंकली.